सो स्पीसीज सिलेक्शन कसं करावं, तर हा खूप गंभीर आणि खूप खोलातला विषय आहे. हा इतका सोप्पा एका बैठकीमध्ये सुटणारा हे नाही आहे. स्पीसीज सिलेक्शन एक तर हे नवीन पीक आहे. नवीन पीक आहे ज्याला मी म्हणतो, त्याला तुम्ही म्हणाल की नाही अहो गेले 25 वर्ष आम्ही बांबू लावतो आहे. 25 वर्ष हे काही फार मोठा कालावधी नाही आहे लागवडीचा विचार केला. मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल, ज्वारी कधीपासून लावता किंवा भात कधीपासून लावता? आज जो आपण भात लावतो त्याचा उगम 5000 वर्षापूर्वी कुठेतरी आहे. 5000 वर्षापासून आपण भात लावत आलो आहे. सो तसं बांबू 5000 वर्षानंतर आपण बोलूया की आम्ही बांबू लावतो आहे म्हणून, आज नाही, आज 9 आहे. सो आपल्याला विचार करायचा आहे. सो स्पीसीज सिलेक्शन करताना एखाद्या नॉर्मल शेतकऱ्याने किंवा एखाद्या हायफाय शेतकऱ्याने कुठली जात निवडावी याचं 1 + 1 = 2 असं उत्तर नाही, ते असूच शकत नाही. सो जात कुठली निवडावी हे कशावर ठरतं? तर आपण कुठलं मार्केट टार्गेट करतो, की तुम्ही विकणार कुठे आहात, त्या विकणाऱ्याची गरज काय आहे, ती नीट समजून घ्यायची की याची गरज ही आहे. जात कुठली याच्याशी घेणं देणं नाही. समजा विकणारा मला म्हणाला की नाही आम्हाला टुलडा पाहिजे, एक्झाम्पल. टुलडा म्हणजे काय मला माहीत नाही ना, मी सामान्य शेतकरी आहे, मला काय कळतं? तुम्ही टुलडाच्या ऐवजी त्याला बच्चन म्हटलं तरी माझ्यासाठी तो काय करणार आहे बांबू, मला काहीच माहीत नाही ना, मी नाव आहे. सो मी काय विचारलं पाहिजे, साहेब तो टुलडा कसा वापरता तुम्ही, तो किती जाड असतो? ओके, तो एवढा जाड असतो का? बरोबर. एवढा पोकळ असतो का? बरोबर. भरीव असतो का? बरोबर. मग त्याच्यासारखी येऊ शकणारी जी जात आपल्या वातावरणातली आहे ती आपण लावायला पाहिजे. टुलडा आपल्याकडे येईल का? वी नेवर नो, मला माहीत नाही आहे माझं शेत कसं आहे. सो स्पीसीज सिलेक्शनसाठी सर्वात महत्त्वाचं असतं एंड यूज. सो आज या घडीला द बेस्ट थिंग इज दॅट मल्टीपर्पज बांबू लावावा. अगरबत्तीला चालतो आहे का? हा चालतो आहे. प्लायबोर्डला चालतो आहे का? हा चालतो आहे. काठ्यांना चालतो आहे का? हां चालू शकतो. बांधकामाला चालतो आहे का? हां चालू शकतो. मग पेलटला चालेल का? वजनाला कमी आहे पण चालून जाईल. ओके, दिस इज कॉल्ड एज मल्टीपर्पज बांबू. सो असे मल्टीपर्पज कुठले कुठले बांबू आहेत, तर आज या घडीला महाराष्ट्राचा जर का विचार केला तर नंबर 1 इज टुलडा. तर वाय नंबर 1? बिकॉज इट इज अवेलेबल राईट नाऊ. आज जर का तुम्ही एक रोप मागायला गेलात तर तुमच्याकडे चांगल्या टुलडाची रोपं देणाऱ्या 10-12 नर्सरी आहेत, जास्त आहेत त्याच्यापेक्षा जास्त. चांगल्या दर्जाची रोपं उपलब्ध आहेत, हे नंबर 1 कारण आहे. दुसरी गोष्ट मल्टीपर्पज आहे आणि इट्स प्रूविंग की तो बऱ्याच ठिकाणी इरिगेटेड कंडिशनमध्ये येतो, म्हणजे पाणी जर का दिलेलं असेल तर इट वर्क्स. ओके, सो हे प्रूव्ह झालेलं आहे. दुसरी गोष्ट टुलडावरती बेस्ड अगरबत्तीच्या किंवा स्ट्रीप मेकिंग इंडस्ट्रीज ह्या ऑलरेडी नॉर्थ ईस्टमध्ये आहेत, की जे आपल्याकडे येऊ शकतील का? तर काही भागांमध्ये नक्की येतील, काही भागांमध्ये नक्की येणार नाहीत. टुलडा जरी लावला तुम्ही तरीसुद्धा ओके, हेही समजायचं आहे. इट्स लाईक राजापूरचा हापूस छान आहे आणि तोच हापूस जालन्याच्या मारणावर लावला तर छोटा आहे. हापूस आला का? आला. कामाचा आहे का? तर कामाचा नाही आहे. सो टुलडा आला का? आला. पण त्याची अगरबत्ती होईल का? तर होणार नाही आहे. हे होऊ शकतं आणि हे होणार आहे. तर पण मग काय होऊ शकतं? तर तो काठीला वापरला जाऊ शकतो. समजा काठीचं मार्केट टोमॅटोचं गेलं, मग काय होऊ शकतं? बांधकामाला वापरला जाऊ शकतो. हे काहीच नसेल तर काय करता येऊ शकतं? क्रश करा, पिलेट करा, ब्रिकेट करा, विका. त्या केसमध्ये लॉस काय होईल? तर टुलडा वजनाला हलका पडतो इतर बांबूंपेक्षा. सो 40 टनाच्याऐवजी त्या शेतकऱ्याला 25 ते 30 टन मिळून जाईल, त्याचा 10 टनाचा लॉस होणार आहे कारण तुम्ही वजनावर विकताय म्हणून. सो मल्टीपर्पज तुम्ही निवडले पाहिजे. सो आज या घडीला नंबर 1 तरी मल्टीपर्पज हा टुलडा आहे, फॉलोड बाय, जर का तुमच्याकडे पाणी कमी असेल तर मानवेलला ऑप्शन नाही आहे. मानवेल हा अतिशय लाथाडल्या गेलेला बांबू आहे. याच्यावर तुम्ही फेसबुकवरती एक आर्टिकल लिहिलं होतं, ते खरं तर खूप डेप्थमध्ये लिहायला पाहिजे. पण जिसका कोई नाही आहे उसका मानवेल है, ज्याला मार्केटिंग कसं करायचं माहीत नाही, मानवेल लावा. त्याची काठी विकल्या जाईल टोमॅटोसाठी, त्याची काठी विकल्या जाईल स्टेकिंगसाठी, त्याच्या ब्रिकेट केल्या जातील. उद्या CNGचा प्रोजेक्ट आला, त्याचा CNG होणार आहे. त्यातली चांगली सरळ काठी आली, खूप कमी येतात. मानवेलच्या काठ्या सरळ येणं हे अवघड आहे. मुळात सरळ बांबू येणं हा अवघडच आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो की आमचा मानगा सरळ येतो, त्यावेळेला तुम्ही आर्किटेक्ट्सला विचारा की सरळ मानगा मिळतो का? किंवा जी लोकं केमिकली ट्रीटेड पोल विकतात त्यांना विचारा की अहो सरळ मानगा किती मिळतो. इथे एक बघण्यासारखी कंपॅरिझन करायला छान गोष्ट आहे. हा जो तुम्हाला बांबू दिसतो आहे हा मानवेल जातीचा बांबू आहे. सो या बांबूची एक स्वतःहून अशी वाकडं होण्याची एक वाढण्याची त्याची सवय आहे. ओके, वेअर ॲज तुम्ही जर का इथे बघितलं तर हा जो आहे हा टुलडा आहे. सो ह्याच्या जर का तुम्ही काठ्या बघितल्या
तर स्ट्रेट आहेत, अशा ड्रुपिंग नाही आहेत किंवा अशा वाकलेल्या नाही आहेत. हे दोघांचे नॅचरल ग्रोथ पॅटर्न्स आहेत. सो जर का आपण टुलडा निवडला तर आपल्याला स्ट्रेट काठ्या जास्त मिळतील हे इथेच दिसते तुम्हाला. जर का मॅन्युअल निवडला तर ही जी काठी आहे ही जाळ्याला तुम्ही तोडता, त्यावेळेला तिचे जाळ्याला तुकडे करता, त्यावेळेला 8-8 फुटाचे तुकडे जर का केले तर ते बऱ्यापैकी सरळ दिसतात, परंतु पूर्ण काठी ही वाकडी असते. वेरॅज टुलडाच्या केसमध्ये किंवा पॉलिमॉर्फाच्या केसमध्ये, माणगाच्या केसमध्ये, इवन ऑलिवेरीच्या केसमध्ये ह्या काठ्या ह्या अशा सरळ वाढतात. सो त्यामुळे प्रमाणाचा जर का विचार केला तर टुलडामध्ये जास्त प्रमाणामध्ये सरळ काठ्या मिळतात, वेरॅज मॅन्युअलमध्ये त्या मानाने कमी सरळ मिळतात. अजून एक गोष्ट आहे की मॅन्युअलमध्ये झिगझॅग काठ्या किंवा वेड्या वाकड्या वाढलेल्या काठ्यासुद्धा बऱ्यापैकी मिळतात जर का तुमचा मॅन्युअल मॅनेज केलेला नसेल तर. जर का तुम्ही व्यवस्थित वेळेवर प्रूनिंग केलेलं असेल तर मात्र तुम्हाला काठ्या बऱ्यापैकी सरळ मिळून जातात. ज्या वेळेला मला 1000 सरळ पोल हवे असतात ना, 5-6 हजार फूल सेग्रिगेट करायला लागतात. ते सेग्रिगेट करताना मी कंटाळतो आणि काही पोल मी ॲक्सेप्ट करतो की हा सरळ आहे बरं काय. ओके, तर त्या मानाने मग मॅन्युअलचा वाकडेपणा हा थोडा जास्त आहे. ओके, त्यातले सेग्रिगेशन केलं तर तुम्हाला चांगल्या कामासाठी बांधकामाला ते मिळू शकतं. सो मॅन्युअल ही अतिशय मल्टीपर्पज कुठेही येणारी खरंच पीसीज आहे, पण पाणी लागणार, थोडं तरी पाणी तुम्हाला पहिले 2-3 वर्ष लागणार आहे. असेही काही शेतकरी आहेत की ज्यांनी 2-3 वर्ष पाणी दिलं आणि नंतर पाणीच देऊ शकले नाहीत, त्यांचा मॅन्युअल भर उन्हामध्ये चांगला उभा आहे, असे शेतकरी आहेत. सो इट वर्क. बोंब काय होते की आमच्यासारख्या नर्सरीवाल्यांनी त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी खूप करून ठेवलेली आहे, कारण मॅन्युअलची रोपं ही सगळीकडे मिळतात. हे जे तुम्हाला दिसतं दिस इज मॅन्युअल, ही अख्खा बेड मॅन्युअलचं आहे. ओके, सो मॅन्युअल फॉरेस्ट नर्सरीत मिळतो, आमच्याकडे मिळतो, टिश्यू कल्चरवाले देत बसतात, कुणीही देतं मॅन्युअल. याच्यात रिस्क फॅक्टर काय तयार होतो? जेनेटिक व्हेरिएशन. तो सगळा मॅन्युअल एकसारखा येतो का? तर नाही. त्याची आईबाप तुम्हाला बघायचे, तो कुठनं आला, तिथे मॅन्युअल कसा वाढतो, त्या भागाचे कॅरेक्टर्स काय आहेत, रेनफॉल कसा आहे, मग त्या आधारावरती हा आपल्याकडे हे जीन पूल आपल्याकडे कसा येईल हे बघावं लागतं. हे सगळं आपण बघतो नॉर्मल शेतकरी म्हणून. आपण आपल्या पिकांच्या बाबतीत जे बघतो, कुठल्याही बाजारात गेलं आणि बी आणलं, हे आजकालची आपली फॅशन किंवा फॅड झालं की बाजारात गेलं आणि बी उचललं आणि आणलं. पूर्वी आपण असं करत नव्हतो. आपण बिया जपायचो, आपण बिया शोधायचो, आपण बिया वाढवायचो. आता आपण बिया बाजारात जातून बिया आणतो, तो सांगेल ती पूर्व दिशाने आपण घेऊन येतो. बांबूचं असंच झालं आहे. सो आपल्याला थोडं 50-60 वर्ष आधी जाऊन हे प्रश्न विचारायला हवेत आणि बेस्ड ऑन दॅट आपल्याला मॅन्युअल निवडावं लागेल. मॅन्युअलचे माहीत असलेले जवळपास 15-18 व्हेरियंट आहेत. त्यातला कुठला व्हेरियंट तुम्ही दारात घेऊन येताय किंवा शेतात आणताय हे तुम्हाला कळलं पाहिजे. ते व्हेरियंट आहेत हे त्या नर्सरीवाल्याला कळलं पाहिजे, की त्याला ही अक्कल असली पाहिजे मुळात की मॅन्युअल आहे पण तो कसा वाढणार आहे. सो हे बघणे गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे की बिया जर का सरळ बाजारातनं आपण घेतल्या तर काय होऊ शकतं? ओके, मगाशी आपण मॅन्युअलबद्दल बोलत होतो की मॅन्युअलमध्ये व्हेरिएशन्स आहेत वेगळेवेगळे. आता जर का तुम्ही हा इथे बघितला एकदम गचपन वाढलेला की ज्याच्यापर्यंत तुम्हाला पोचणंसुद्धा शक्य नाही आहे, हा मॅन्युअलच आहे. ओके, हा माझा डावीकडे ज्याला मी धरून उभा आहे हा सुद्धा मॅन्युअलच आहे, आणि ह्याच्या पलीकडे जो एकदम दाटीवाटीने येतो आहे पण त्याला एकदम बारीक फांद्या आहेत तो सुद्धा मॅन्युअल आहे. हे सगळे हे तिन्हीच्या तिन्ही डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टस म्हणजे मॅन्युअलच आहेत. आता प्रश्न असा येतो की आपण ज्यावेळेला बाजारातनं बिया घेणार आहोत त्यावेळेला आपल्या नशिबात हा मॅन्युअल आहे का हा मॅन्युअल आहे का तो मॅन्युअल आहे. हे आपल्याला जर का आपण शेतकरी असू तर आपल्याला हे समजणं हे अवघड जातं. त्याच्यामुळे ज्या अनुभवी नर्सरी आहेत त्यांच्याकडनं कधीही रोपं घेणं फायद्याचं पडतं, ती महाग वाटतात. पण जर का तुम्ही मॅन्युअलचं रोप आणलं आणि ते जर का असं निघालं तर ती महागाई एक वेळ परवडते. पण हा जो काही गचपन झालेला आहे किंवा हा जो काही डेन्स वाढलेला मॅन्युअल आहे असं जर का तुमच्याकडे क्षेत्रामध्ये सगळीकडे बांबू निर्माण झाला तर मात्र हे खूपच अवघड आहे. त्यामुळे आपल्याला जेनेटिक प्युरिटी किंवा जेनेटिक व्हेरिएशनचा जो विचार करावा लागतो तो ह्याच्यासाठीच करावा लागतो की आपण ज्या वेळेला बियांपासून रोपं करणार आहोत जी आपल्याला आयुष्यभर सांभाळायची आहेत, जर आपल्याला आयुष्यभर ती सांभाळायची असतील तर त्याची कुंडली, त्याची पत्रिका ह्याचं संशोधन करणं फार गरजेचं आहे. आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अवघड जातं,
त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बियांच्या पासनं रोपं निर्माण करून लागवड करण्याच्या फंदामध्ये पडू नये. हा तुमची एक जमीन जर का 100 एकर 200 एकर असेल तर मग आपण आपली नर्सरी तयार करणं हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. पण आपल्याला जर का 2 एकर 5 एकर इवन फॉर 10 एकरपर्यंत लागवड करायची असेल तर मी माझ्या बिया आणतो आणि मी माझी नर्सरी करतो हे अवघड प्रकरण असतं बिकॉज ऑफ जेनेटिक व्हेरिएशन्स. ओके, ब्रँडिसी नावाचा एक बांबू आहे, डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी. हाही बऱ्यापैकी ग्लॅमरस करिझमॅटिक असा बांबू आहे. सो इट डझंट परफॉर्म एव्हरीवेअर. ओके, सो तुमचं जर का तसं शेत असेल आणि अगरबत्तीसाठी बांबू लावायचं आहे आणि ब्रँडिसी चांगला येऊ शकतो अशी जर का तुमचं क्षेत्र असेल तर मग टुलडापेक्षा तुम्ही ब्रँडिसी लावा. सो आधी मार्केट बघायचं, मार्केटमध्ये काय कॅरेक्टर्स लागतात ते बघायचं, कुठली जात लागते ते नका बघू, मार्केटला कॅरेक्टर्स काय लागतात. मग ती कॅरेक्टर्स देऊ शकेल अशी जात आपल्या भूभागामध्ये आपल्या मॅनेजमेंटच्या ताकदीमध्ये कुठली जात आहे ती बघूयात. तुम्ही 7 HP मोटर दिवस रात्र चालू ठेवता, मला 1 HP मोटर रात्रीच चालवायला लागते की माझ्याकडे लोड शेडिंग आहे, माझ्याकडे पाणीच तेवढं आहे. सो हे सगळं बघून ठरवायचं आहे आपल्याला. सो आता 1+1=2 असं काही नाही आहे. किंवा तुम्ही जर का कॉपी करत असाल एखादी सक्सेस स्टोरी तर देर आर चान्सेस की यू मे फॉल आजच्या घडीला. सो केअरफुली करणं गरजेचं आहे. स्पेसिस सिलेक्शनमध्ये अजून एक गंमत अशी असते ज्याच्याबद्दल खरं तर बोलायलाच हवं. 8 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील नर्सरीजमध्ये टुलडा होता का? तर नव्हता. एखाद्याकडे क्वचित 10-15 रोपं असतील. तर 6 वर्षापूर्वी टुलडा आला का? तर आला. टिश्यू कल्चरचा टुलडा आला, टिश्यू कल्चर्ड होता, सीडलिंग नव्हते कोणाकडेच. सो 6 वर्षापूर्वी जर का मी तुम्हाला हा आपला इंटरव्ह्यू झाला असता तर मी टुलडा नावच घेतलं नसतं. द रिझन इज दॅट त्याची रोपच नाही आहेत ना. सो ज्या बांबूची रोपच उपलब्ध नाही आहे तो बांबू तुम्हाला सांगून किंवा कोणालाही सांगून काही फायदाच नाही आहे. त्यावेळेला ब्रिकेटचं मार्केट तोंडीच होतं. आज कोणीतरी चालायला सुरुवात केली की नाही बांबूपासून आम्हाला ब्रिकेट करायचं आहेत, त्यावेळी फक्त थेरॉटिकल होतं. बालकोवा लावा, ब्रिकेट्स बनवता येतील, किंवा चारकोल बनवता येईल, किंवा आहे तसाच जाळा आणि वी कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑर वी कॅन मेक इथेनॉल फ्रॉम इट. आजही बनत नाही, कुठेच बनत नाही, कुठेच नाही. ओके, सो स्पीसीज कुठली बाजारात उपलब्ध आहे हेही बघायला पाहिजे. समजा तुम्ही नेटवरती रिसर्च केला तर नेटवरती रिसर्च करताना बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमचं लोकेशन स्पेसिफिक काही मिळत नाही की मला जालन्यामध्ये बांबू लावायचं आहे किंवा मला मानखटावला बांबू लावायचा आहे. तुम्ही गुगलवरती जाता, तुम्हाला गोडवाच दिसतो पहिले. आता गोडवा कोस्टारिकातला बांबू आहे, मग बांबूचा ऑफ इंडिया तुम्ही टाकता, मग कुठला तरी व्हिडिओ सापडतो जो सांगतो की ब्रँडिसी लावा, किंवा तो म्हणतो की नाही तुम्ही टुलडाच लावा किंवा आमका लावा फलाना लावा, मग ते मानखटावला येणार आहे का? तसं नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला हा जो रिसर्च आहे इंडिव्हिज्युअली करणं खूप गरजेचं आहे.